धंगणे आंदोलन, कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचं समर्थन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनाला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली. त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीतर्फे हे धरणे आंदोलन छेडण्यात आलं असून या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जाहीर इशारा आहे. त्यांनी केलेली कृती ही अत्यंत निंदनीय असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रेनंतर राहुलजींचं सार्वजनिक ठिकाणी किंवा संसदेमधील एकंदर सारं आक्रमकपणानं समस्यांच्या बाबतीत विषयांच्या बाबतीत मांडणी होत आहे त्याचा धसका घेत अडाणींच्या विषयावर या ठिकाणी आपलं बोल होऊ नये. खरं तर ज्यांना राहुलजींनी चोर म्हटलं चोरच आहे. नीरव मोदी असतील किंवा विजय मल्ल्य असतील, दलित मोदी असतील, या मंडळींना चोर न म्हणणं म्हणजे त्यांना चोर म्हणणं या अशा सामान्य गोष्टीवर इतका मोठा निर्णय सरकारकडून मिळवून घेणं आणि त्यानंतर 24 तासाच्या त्यांची खासदारकी रद्द करणं, खासदारकी रद्द होते नव्हते तो बंगला खाली करा म्हणून त्यांना सांगणं हे कुठंतरी एक ठरवून केलेल्या प्लानचा भाग दिसतोय. कारण यापूर्वी देखील अनेक लोकप्रतिनिधींना शिक्षा झालेल्या आहेत. मोदी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच तसंच राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून देशातील वातावरण बदलत चालल्यानं मोदी सरकारनं हे निंदनीय कृत्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. देशामध्ये 2014 नंतर हिटलरशाही सुरू झालेली आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आम्ही विकास करू आणि या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी रामराज्य आणू, हे सर्व स्वस्ताव होईल. पण त्यांनी 14 इलेक्शन नंतर ज्या पद्धतीनं दडपशाही सुरू केली आणि ही दडपशाही सुरू करताना आज राहुलजी गांधींचा आपण केस जर पाहिले असेल तर आपण राहुलजी गांधी या देशामध्ये ज्यांना ते पप्पू म्हणत होते आज या देशामध्ये त्यांनी जी भारत जोडो यात्रा केली आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद लाभला का. एक नेता जनतेमध्ये जातो, लोकांना कनेक्ट होतो, लोकांच्या समस्या ऐकतो आणि एक चळवळ या देशामध्ये निर्माण झाली का. हुकूमशाहीच्या विरुद्ध राहुल गांधी हे आता एक विरोधी पक्ष म्हणून एक तगडा पर्याय आहेत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.